आमदाराचा बंदोबस्त करायचा, खासदाराचा करायचा हे ठीक आहे, पण आता गाढवावर लक्ष ठेवायचं लय अवघड आहे बुवा. काय करणार, जाऊ दे आपले हात. चौधरी जपळ बर तू, मोर्चा आलाय. सिरियल मध्ये काम करायला पाहिजे यार. गंगारामच्या जातीचा मोर्चा आलाय. कोणाच्या? गंगारामच्या जातीचा मोर्चा. मग मोर्चाला तुम्हाला काय हँडल नाही करतात का मोर्चा? लोकल चिडले साहेब. काय चिडले चिडले करता लेको? चला दहा तोंडाच्या तालमीत वाढलेला माणूस आहे तू, असे तर काही मोर्चा हँडल केले. चला साहेब चल, चला घाबरत जाऊ नको, मी आहे ना इथं. गंग्या कुठे आहे सांग, तूच होतास ना? अरे काळ तोंडे तू होता ना, कुठे आहे माझा गंग्या सांग पटकन सांग. अरे तूच होतास ना, तूच होतास ना, कुठे सांग सांग सांग. अरे सांग सांग सांग, शपथ तुला, शपथ मी सोलून काढेन माझा गंग्या, कुठे सांग. मला माहित नाही, मला माहित नाही. सांग सांग माझा गंग्या कुठे. हे बघ काशे, तुला ना सोलून काढीन मी माझा नवरा नाही भेटला तर. कुठे सांग. हॅलो हॅलो साहेब, कुठे आहे माझा गंग्या? इमर्जन्सी, हा इमर्जन्सी आहे. काशे गंग्या, कस आहेस तू? मी बरे. तुला मारलं बिल तर नाही? नाही. शिव्या बी नाही दिले का? द्यायला पाहिजे होत्या. नाही तस नाही. अगं इथं लय आयुष चालली माझी, जीवापार दपतात मला हे सगळे, माहितीये का? अरे तुला अटक केली म्हणून मी पंचायत बोलवली, अख्खा समाज गोळा करून इथं आली. अगं विचारायचं तरी कशाला गाव गोळा करत बसली? तुझ्या काळजीपोटी केलं ना मी? अगं मजाक केली मी. बया मला तर घास बी गोड लागे ना. आपला मुरली कुठे? अगं लय बार आहे, चल दाखवतो तुला. चल तिकडं ये. चल चल. अबे झोपू द्या बे, झोपू द्या बे, दोन मिनटं लेको तकलीफ देऊन राहिले साहेब. जय साहेब. हां जय हिंद दातोंडे. गाडव कसं आहे आपलं? गाडव मजेत आहे साहेब, एकदम मजेत आहे गाडव. हो हो, म्हणजे मी असं डोळ्यात तेल घालून त्याची निगराणी करून आलो साहेब. हो म्हणजे डोळ्याला डोळा तीन दिवस झाले साहेब. गाडवसाठीचं माझं सगळं कॉन्ट्रीब्युशन चालू आहे साहेब. हां आणि हो डॉक्टरवर जरा दबाव टाका. नाही नुसतं डॉक्टरवर नाही साहेब, म्हणजे अख्ख्या दवाखान्यावर दबाव टाकून आहे मी. काल त्या नर्सला नाही म्हणजे व्यवस्थित माझं लक्ष आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच. गाढव बरं झालं पाहिजे, बरं नाही तर ठणठणीत बरं झालं पाहिजे दातोंडे. साहेब तुम्हाला सांगू, गाढवाला ना सकाळ संध्याकाळ प्रोटीनचा खुराक चालू आहे साहेब. हा रात्री झोपताना त्याची आम्ही मालिश करून देतो. हा सकाळी उठल्यावर त्याची आंघोळ करून देतो. म्हणजे तुम्हाला खोटं वाटतं साहेब? पण दिवाळीचं उठणं शिल्लक राहिलं होतं की नाही, ते आणलं आणि उठणं लावून त्याची आंघोळ करून दिली साहेब. काय त्या गाढवाची रोज आंघोळ होते आणि या गाढवाची आपलं म्हणजे माझे तीन दिवस झाले साहेब आंघोळ नाही झाली. म्हणजे आंघ इतकं कसकस करून आलो तुम्हाला सांगतो साहेब. रिक्वेस्ट होती, मी काय म्हणतो मी पटकन जाऊन येऊ का घरी? नाही तसा परत येतो साहेब, लगेच लगेच परत. तीन दिवस झाले साहेब आंघोळ नाही साहेब, प्लीज साहेब प्लीज. बरं ठीक आहे दातोंडे, पण तुमची जबाबदारी दुसऱ्यावर टाका आणि तुम्ही लवकर परत या जाऊन. नाही साहेब, अख्खा अख्खा पोलीस स्टेशन गाडवायच्या मागं सगळेजण आहे साहेब, येतो सर. हां थँक्यू साहेब. जैन साहेब, जैन साहेब, जय हिंद. अबे ओ कदम एक मिळाली. हा जीव काढला त्या गाडवानं. अरे देवा, अरे ओ रीना अन्न चहा न का आसामला गेली का चहा आले? हातात मशीन नाहीये माझ्या, घ्या. अन ओ ऐक ऐक, चांगलं पाणी काढा, गरम गरम पाणी काढा एकदम. दोन तीन दिवसाची आंघोळी खट्ट करणार आहे मी. मस्त तापव पाणी. चांगली तापवते. हे दोन ताप दिलेत ना तुम्ही मला, मला तापवासाठी घरात आले आहे ऑफिस मधून, तर जरा पाच मिनिट थांबा. ह्या ह्या पप्प्याला आधी समजवा. हे पोर पट्ट गाढव चळी करते नुसतं. अरे परत गाढव. तू गाढव, तू गाढव, तू गाढव, तू गाढव म्हटलं ना मी. गाढव हट, तू गाढव, तू गाढव,
अरे बोला एक पैशाचं ऐकत नाही हे आणि हे गाढवासारखं लातही मारतंय मला. तूच गाढव. हां तुम्ही गाढवासारखे मान खाली घालून बसा पण बोलू एक शब्द नका. अरे काय लावलं तुम्ही गाढव 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 गाढव. हा अरे कोणाला चेडवासाठी तुम्ही गाढव शब्दाचा वापर करता. अरे गाढव आपला राष्ट्रीय प्राणी आहे. ओ बाबा काय पण काय बोलता, आपला राष्ट्रीय प्राणी तर बंगाल टायगर आहे. होता होता तो कालपर्यंत, आता नाहीये. आता गाढव आपला राष्ट्रीय प्राणी आहे. गाढव हा, कारण जो प्राणी गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळ्यांची झोप उडू शकते, एसपी कलेक्टरचा घाम काढू शकते, माय सारख्या माणसाला तीन तीन दिवस आंघोळ करू देत नाही, तोच आपला राष्ट्रीय प्राणी आहे, लक्षात ठेवा. अरे आता आता गाढव शब्द जरी ऐकला ना असा तरी छाती आपली अभिमानानं फुलून आली पाहिजे आणि प्रत्येक 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण त्याला शालूट ठोकला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अय काटे हो, उद्यापासून जर गाढव 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 एकमेकांना चिडवलं ना तर मी स्वतः तुमच्यावर केस कराल आणि तुम्हाला जेल मध्ये टाकल, लक्षात ठेवा. ताप बी भरलं की काय, थंड पाणी ठेवते, थंड पाण्याने चांगूळ करा तुम्ही. आज काय करते आजच्या गाढवाच्या.